मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, अतिशय धक्कादायक बातमी आहे. रेल्वे भरती परीक्षेत परीक्षार्थींना डावलले, धक्के मारून काढले केंद्राबाहेर, कागदपत्रे असूनही परीक्षेपासून ठेवले वंचित, अशा प्रकारची ही बातमी आहे. आपल्याला माहीत आहे, अतिशय मोठी, इतिहासामध्ये सर्वात मोठी भरती रेल्वे परीक्षा बोर्डामार्फत सुरू आहे आणि या भरतीमध्ये याची परीक्षासुद्धा सुरू आहे. तर या परीक्षेपासून वंचित ठेवण्याचं काम रेल्वे परीक्षा बोर्डाकडून झालेलं आहे आणि ते आशयाचीही बातमी आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स अशी ओळखपत्रे असूनही काही परीक्षार्थींना रेल्वे भरती बोर्ड ग्रुप डी परीक्षेला बसू न दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडलेला आहे. तर काहींना कोणतेही कारण न देता थेट धक्के मारून परीक्षा केंद्राबाहेर काढण्यात आले. त्यामुळे रेल्वे विभागात मराठी मुलांची संख्या कमी असताना अशा कारणामुळे त्यांची संधी हिरावली जात असल्याचा आरोप परीक्षार्थींनी केलेला आहे. रेल्वे भरती बोर्ड 64,000 जागांसाठी ऑनलाईन परीक्षा घेत आहे. यासाठी देशभरातून लाखो विद्यार्थी अर्ज केलेले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये बुधवारपासून परीक्षेला सुरुवात झाली आणि या परीक्षा खाजगी कंपन्यामार्फत पार पाडल्या जात आहेत. परीक्षेसाठी येताना कोणतेही सरकारी ओळखपत्र सोबत बाळगावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही नरे परिसरात एका खाजगी परीक्षा केंद्राने विद्यार्थ्यांकडे ओळखपत्र असूनही परीक्षेला बसू दिले नाही. गेल्या 2 दिवसात साधारण 200 पेक्षा अधिक परीक्षार्थी परीक्षेपासून वंचित राहिलेले आहेत. याबाबत तक्रार देण्यासाठी परीक्षार्थी पोलीस चौकीत गेले असता त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली नसल्यामुळे परीक्षार्थींनी सांगितले. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी रेल्वे विभागीय कार्यालयात रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे धाव घेतली. तसेच परीक्षेसाठी बसण्याची पुन्हा संधी मिळावी अशी त्यांनी मागणी आहे. तर अशा प्रकारे त्यांचा जो हक्क आहे त्यावर गदा आणण्याचं काम रेल्वे परीक्षा बोर्डाकडून होत आहे. परीक्षार्थींनी आधार कार्ड दाखवल्यानंतर हे आधार कार्ड डुप्लिकेट असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगत त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. त्यानंतर परीक्षार्थींनी पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र दाखवल्यानंतर त्यात त्रुटी आढळून परीक्षेपासून वंचित ठेवले. काही परीक्षार्थी परीक्षेला बसले मात्र ऐनवेळी त्यांना परीक्षा केंद्रात धक्के मारून बाहेर काढले असे त्यांनी सांगितले. दरम्यान परीक्षा केंद्रावर रेल्वे सुरक्षा कर्मचारी असताना देखील त्यांनी कोणतीही प्रकारची मदत केली नसल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. अशा प्रकारची बातमी आहे. अतिशय मोठी आणि मेगा भरती ग्रुप डी ची सध्या सुरू आहे आणि त्याची परीक्षा सुद्धा चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये जर एक एवढ्या छोट्या कारणासाठी जर परीक्षार्थींना बसू दिलं जात नसेल, परीक्षेपासून वंचित ठेवलं जात असेल, तर हा अतिशय मोठा अन्याय त्या परीक्षार्थींवर आहे. नक्कीच मित्रांनो, आपण संबंधित उच्च जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे लेखी स्वरूपात अशा प्रकारची तक्रार सादर करा. नक्कीच आपल्याला संधी पुनश्चही दिली जाईल. तर रेल्वे भरती परीक्षेसंबंधी अतिशय महत्त्वाची अपडेट्स होती. अशा प्रकारे जर आपल्या केंद्रावर कुठे आपल्याला अडचण येत असेल तर नक्कीच आपण वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. तर मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.